जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाल पूजावा सकाळा पूजा पत्र काही फळ पुष्प तोय जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती बहुता दिवसा फेरा लाया नगरा नका घेऊ बार धर्म तोची सार तुका मागे दान द्यावे जी अनन्या जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती समचरण सरोजम चंद्र नीलांबुदाभम जगनविहित पाणी मंडनम मंडनाना करुण तुलसी माला कंदरम रंज नेत्रम सदय धवलहासम विच्छलम चिंतयामि कलावत्नी चिवो धरारधाव धरम कलम रंग तेजो दिका मोदि वक्त्रम खलानीश बादा पनुदार हलक्षम समाधि स्तमुर्दिं भजे ज्ञान देवम नमो सद्गुरु दुखया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मुरदी नमो सद्गुरु भास्कर पूर्ण गिरदी गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वविष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्तमूर्तिम नमामि गंगा गिरिजी योगिराजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम संपाद धनम च विदाय भक्तिम विलोक्य दुहिन समाधि राजा वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुं तम शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमोस्तु ते जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यंच अधिकरण देची वंदो श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नि आता सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक सेवा करा
मचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरु जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जाग जाग बोलती मुक्त कैवल्य तेजो निधि पर ब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानो पराया जगत गुरु श्रीमंत श्री तुको पराया योगिराज सद्गुरु गंगागिरी जी महाराज स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायण गिरी जी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसन गिरी जी बाबा स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदि करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. स्वर्गीय मातोश्री झिल्ल्याबाई निवृत्ती गायतडकर यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद उपस्थित टाळकरी भजनी मंडळ गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा जोगी या रूपकातील गोड असा चिंतनी अभंग आहे. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारा स्वतःचा परिचय करून देतात. प्रथम चरणामध्ये आपण कोण आहात महाराज सांगतात, आम्ही जगजोगी आहोत. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जगाला जाग करण्याकरता जे आले ते जगजोगी. पहिलं चरण. दुसऱ्या चरणाचा भाव असा आहे की जाग काय करतात तर या विश्वाचा मालक एकच आहे ज्याला जगदेव म्हणतात. कोणी वेगवेगळ्या नावाने संबोधेल, देव परमेश्वर ईश्वर आत्मा मालिक गॉड आदिशक्ती हरी वेगवेगळी नावं आहेत, पण आज महाराज म्हणतात हा जगदेव एकच आहे. तो जसा आपल्याला मंदिरामध्ये स्थापित पाहायला मिळतो तसाच प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो स्थापित आहे, जागता जगदेव. पण हा जाग करायचा असेल तर आमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव असावा, राखा काही भाव. कारण या पूर्ण क्षेत्राचा पालक एकच आहे, अवघा क्षेत्रपाळ. त्याची पूजा जरूर करा. पूजा भा सकळ, पूजा करताना सामग्री पूजा पत्र काही फळ पुष्प तोय. पूजा करताना अंतःकरणामध्ये जेवढा सात्विक भाव असेल तेवढं फळ तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही भक्ती साधना, ही चिंतन साधना करण्याची संधी आपल्याला अनेक जन्मातून मिळाली. बहुता दिवसा फिरा आला या नगरा, या मृत्यू लोकात आलोय आपण, यात जास्त गुंतू नका. नका घेऊ भार धर्म तोची सार. धर्म कोणता? परमेश्वराशी अनन्य राहणं हाच खरा धर्म. प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे हाच खरा धर्म. सर्वांशी प्रेमानं आणि निसंकोचपणे राहणं हाच खरा धर्म आहे. धर्म तोची सार. महाराज म्हणतात प्रत्येक जीवाशी तुम्ही प्रेमानं राहिलात तरी भगवंताची शरणागती असेल. आणि एवढंच दान मला द्या. तू का मागे दान द्यावे जी अनन्या,
जग जोगी जग जोगी जागे जाग बोलती विठला विठला प्रसंगी उपस्थित सर्व सगे स्वीरी आप्तिष्ट नातेवाईक दुखांकित घायतडकर परिवार आणि घायतडकर परिवाराचा मित्र परिवार आज या ठिकाणी स्वर्गीय मातोश्री जिल्ह्याबाई निवृत्ती घायतडकर यांचं प्रथम पुण्यस्मरण आपण सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करतायत. श्री चांगदेव निवृत्ती घायतडकर, श्री दगू रामा मडवई, श्री अर्जुन सांगदेव घायतडकर, सौभाग्यती इंदुबाई गंगाधर मलिक, माधुरीताई दादासाहेब पगार, मनीषाताई संतोषराव जाधव, योगिताताई चंद्रकांत घुळे आणि समस्त घायतडकर परिवार. या परिवाराच्या वतीनं आजच्या सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला ते आपल्या चिचोंडी भजनी मंडळाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण नवनाथ भाऊ मडवई यांनी संपर्क केला आणि त्यांच्या वस्तीवरही अनेक दिवसांपूर्वी सेवा झालेली आहे. त्या सेवेचं निमंत्रण आणि आजच्याही सेवेचा आग्रह ज्यांनी केला ते आपल्या सर्वांचे स्नेही आपल्या चिचुंडी भजनी मंडळाचे मार्गदर्शक वारकरी भूषण भजन सम्राट हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी माऊली शिंदे यांनी संपर्क केला. ज्ञानेश्वर माऊली आणि नवनाथ दादा हे दोघं माझे जीवलग मित्र आहेत. अनेक दिवसानंतर त्यांना कीर्तन ऐकं असं वाटलं. बरेच दिवस झाले कीर्तन ऐकण्याची इच्छा झाली आणि आज सेवेचा गोडासा योग आला. सेवेकरता उपस्थित मृदंगाचार्य, मृदंगाचे महामेरू, की ज्यांचा मृदंग तर तयारच आहे परंतु सुंदर कीर्तन करतात, ज्यांच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वारसा आणि परंपरा आहे. ओम दीनानाथ वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र मुखेड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण श्रीरामजी महाराज पांगरे, ज्यांचा स्वभाव सुद्धा श्रीरामासारखाच आहे. अगदी मित्रत्व राम महाराज श्रीराम महाराजांसारख्या मित्राबरोबरच करावं. एक सच्चा मित्र आणि दिलदार मित्र आम्हाला लाभला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून. अतिशय गोड व्यक्ती आहे. त्यांच्या संस्थेवर सुद्धा सेवा झालेली आहे आणि मुखेड गावामध्ये सुद्धा सेवा झालेली आहे. या परिसरामध्ये कुठेही असलं श्रीराम महाराजांना आमंत्रण असेल, श्रीराम महाराज आवर्जून हजर राहतात. त्यामध्ये संदेह नसतो, किंतु नसतो, परंतु नसतो. निखळ मनानं सेवा करणारे व्यक्ती महत्व आहे, तिचे गोड व्यक्ती महत्व आहे. महाराजांना मी वंदन करतो. कैनाचार्य आपल्या परिसराचं भूषण, संगीत क्षेत्रातील एक जाणकार व्यक्तिमत्व, भजन सम्राट, ज्यांचं प्रारंभीचं भजन आपण ऐकलं, मला सुद्धा भजनाचा योग आला. मी आतमध्ये बसून बराच वेळ भजन ऐकलं, तुमची पंचपती पूर्ण ऐकली. गोड व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण भजन सम्राट केशवजी महाराज काळे, महाराजांनाही वंदन. या बाजूचे गायनाचार्य भजन सम्राट वारकरी भूषण हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी माऊली शिंदे, डॉक्टर एक बिगर डॉक्टर आहेत आणि एक डॉक्टर आहेत, दोघेही ज्ञानेश्वर माऊली शिंदेच आहेत. बिगर डॉक्टर आणि इकडं डॉक्टर, दोघांनाही धन्यवाद. गायनाचार्य महाराज वारकरी भूषण हरिभक्तीपरायण नाना भाऊला पडे नाना भाऊ महाराज, त्यांनाही धन्यवाद. श्री क्षेत्र धोत्रे तालुका कोपरगाव या धोत्रे भजनी मंडळाचे मार्गदर्शक आणि सद्गुरु गंगागिरीजी महाराज संस्थांशी परंपरेनं एकनिष्ठ जोडलेलं व्यक्तिमत्व. धोत्र्यामध्ये जे भजनी मंडळाला विशेष मार्गदर्शन करतात आणि बेटा करता स्वतःचं जीवन समर्पित करणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण तात्या सज्जी महाराज काटे, त्यांनाही वंदन आहे. विणेकरी महाराज आहेत. चिचोंडी गावातील सर्व भजनी मंडळ उपस्थित आहेत. पारेगाव गावातील भजनी मंडळ आहेत. सर्व मी भजनी मंडळातील महाराज मंडळींना विशेष धन्यवाद देतो. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. हार्मोनियम वादक आहेत आमचे शांताराम भाऊ, साऊंड ऑपरेटरला आहेत भाऊसाहेब दादा रोकडे आहेत,
दोघेही एका परिवारातले मित्र आहेत. भाऊसाहेब दादांची सिस्टीम आहे असं ती मला तिथून सांगतात. पण दोघेही माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. भाऊसाहेब दादा सुद्धा आणि शांताराम भाऊ सुद्धा या दोघांनाही मी धन्यवाद देईल. यूट्यूब चॅनल ऑपरेटर आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. वा वा, आमचं दीनानाथ गुरुकुलचं यूट्यूब चॅनल आहे. हा चॅनल सबस्क्राईब करा, आपल्याला कीर्तन ऐकायला मिळतील. आजचंही कीर्तन ऐकायला मिळेल आणि मागेही बरीच कीर्तन आहेत, शॉर्ट्स व्हिडिओ आहेत. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मृदंगाचे बोल ऐकायला मिळतील. दीनानाथ गुरुकुल यूट्यूब चॅनल, दीनानाथ गुरुकुल ऑफिशियल, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आपण सर्वजण मला वंदनीय आहात, सर्वांना मी मनापासून धन्यवाद. या गायतडकर परिवारावर आपण जे प्रेम दाखवलं ते अलौकिक आहे. आपण बरीच मंडळी 10 वाजल्यापासून या धर्म मंडपामध्ये हजर झालात. आज हे धावपळीचं युग आहे. नवनाथ भाऊ कोणी कोणाला वेळ द्यायला तयार नाही. आज माणसं म्हणतात इथं मरायला सवड नाही, म्हणजे वेळच नाही. याचा अर्थ असा की आपण या परिवारावर प्रेम दाखवलं, आज हा परिवार दुःखात आहे. या परिवाराचं दुःख आपल्या हजेरीने हलकं झालंय. आमच्या सुखात कोण येतं यापेक्षा आमच्या दुःखामध्ये कोण आमच्या बरोबर असतं हे अधिक महत्वाचं असतं. सुखात सर्वजण बरोबर असतात, पण दुःखामध्ये काही मोजकी मंडळी असतात आणि ती मंडळी जीवाची असतात. म्हणून या सर्व मनाचा मोठेपणा दाखवून हजर राहिलेल्या मोठ्या मनाच्या श्रोत्यांना सर्वांना मी वंदन करतो. माझ्या माता बहिणी ज्येष्ठ मंडळी तरुण मित्र मंडळ सर्वांना वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया बरी. वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे संतांचा, वार करे स्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. जलशास्त्रामध्ये श्राद्ध म्हणतात. श्राद्ध विधी का करावा, श्राद्ध विधी करण्यामागचं कारण काय असं? धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये श्राद्धाच्या बाबतीत जो उल्लेख आलेला आहे तो आहे तसा आपल्या समोर ठेवतो. आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर काही विधी त्यांच्या पुढील पितरांकरवी आता संगरित्या संपन्न करायचे आहेत. त्यामध्ये लक्षपूर्वक ऐका, आत्म्यानं देहाचा त्याग केला की पहिला विधी होतो अंत्यविधी, दुसरा विधी होतो रक्षा विसर्जन विधी, तिसरा विधी होतो दशक्रिया विधी, चौथा विधी होतो 13वा विधी, 5वा विधी होतो मासिक श्राद्ध आणि समारोपाचा विधी होतो वर्ष श्राद्ध. या देहातून आत्मा निघून गेला की हा देह ज्यावेळी अंत्यविधीद्वारे आमच्या समोर या देहाचं राखेत रूपांतर होतं, त्या दिवसापासून ती व्यक्ती आपल्यात नसते. देहरूपानं जरी नसली तरी आत्मरूपानं मात्र असते. मग त्या आत्म्याचं काही पूजन काही सन्मान होणं गरजेचं आहे. त्याकरता ही विधी सांगितली आहे की ज्या पितरांचे आमच्यावर ऋण आहेत, ज्या पितरांचे आमच्यावर ऋण आहेत, आई वडील आजी आजोबा वडीलधारे यांचे आमच्यावर अनंत उपकार असतात की ज्या उपकारांची परतफेड काही केल्या होत नाही, मग कृतज्ञतेपूर्वक ही सर्व विधी आम्हाला करावी लागतात की तो आत्मा आमच्यामध्ये आहे. जरी देह नसेल तरी या मातोश्रींचा आत्मा मात्र होता आणि आज त्या आत्म्याचा आत्मा मुक्ती दिन श्राद्धाचं पिंडदान झालं, म्हणजे तो आत्मा या इह लोकातून मुक्त झाला. विठ्ठल जस आपण मुलाला शाळेमध्ये पाठवतो, श्रीराम महाराज पहिल्या दिवशी मुलगा शाळेत ज्यावेळी आपण पोहोचवतो त्यावेळी आपली इच्छा नसते की याने शाळेत जावं, कारण पहिल्यांदा लेकरू शाळेत जाणार. ते आजपर्यंत कधी घर सोडून राहिलं नाही, आई वडिलांना सोडून राहिलं नाही, त्यावेळी आपण काजवर दगड ठेवतो आणि मुलाला शाळेत पोहोचवतो. शाळेत पोहोचवल्यानंतर मुलगा ज्यावेळी आपण तो बाकावर बसतो ना आपण बाहेर निघतो त्यावेळी तो रडायला लागतो, वाईट वाटतं आपल्याला. तात्यासाहेब आपण म्हणतो अरे अरे हा दिवस नसता आलं चाललं असतं ना,
अंतकरण पूर्वक ज्याला सांभाळले तो मुलगा आज इतका रडतो इतका रडतो आपण त्याला शाळेत पोहोचवतो आणि सरंचकाने ती गोष्ट सांगतो सर याच्याकडे लक्ष द्या जरा हट्टी येतो आणि लाडका आहे त्रास देईल थोडा पण थोडं सांभाळून घ्या आज जास्तच त्रास द्यायला लागला ना तर मी घरी जाणार नाही मी इथंच थांबतो जवळच आहे मी त्या मुलाला मी दिसणार नाही पण तुम्ही मला फोन करा मी दुसऱ्या मिनिटाला हजर होईल जास्त त्रास दिला तुम्ही स्वतः वडील घरी जात नाही जरी घरी गेले तरी अंतकरण लेकराजवळच राहतो आई घरी काम करत असते अंतकरण मात्र लेकराजवळ असतात आजी आजोबा घरी असतात ते म्हणतात आज भाई पहिल्यांदा शाळेत गेला दिवसभर ती भोकत असतात जोपर्यंत लेकरू घरी येत नाही तोपर्यंत आई वडील आजी आजोबा त्याची काळजी करत असतात त्या मुलाला दिसत नसतं आपलं काळजी कोण करतंय मात्र ती काळजी करण्याकरता अंतकरण आमच्या जवळ ठेवून गेलेले असतात तसं ज्या मातोश्रीने ज्या दिवशी देह ठेवला ना त्या दिवशी ही माता देवाला म्हटली होती देवा जरी देह रूपाने मी नसेल तरी मला या परिवारामध्ये एक वर्षभर राहू दे आत्मरूपाने मी यांना दिसणार नाही पण मला मला ही सगळे डोळ्यासमोर दिसले पाहिजे अशी काहीतरी रचना कर देवा देवाने एक वर्षभर ही रचना करून ठेवली आत्मा आमच्यामध्ये राहणार तो बोले आम्हाला दिसणार नाही पण जसजशी आम्ही विधी करत जाऊ ना मग अंत्यविधी असेल रक्षा विसर्जन आहे दशक्रिया आहे तस तसा तो आत्मा समाधानाकडे जातो आणि श्राद्धच पिंडदान झालं म्हणजे त्या आत्म्याचा समारोपाचा शेवटचा सोहळा पार पडतो त्याला म्हणतात श्राद्ध विठ्ठल श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्राद्धाचा उल्लेख आलेला आहे संकरो नरकायैव कुलग्नाना पतन्ति पित्रो मीशा लुप्तपिण्डो दकक्रिया शङ्करो नरकायैव कुलग्नाना कुलस्य च पतन्ति पित्रो हिषा हि लुप्तपिण्डो दकक्रिया अर्जुनाच्या मुखातला श्लोक अर्जुन देवाला म्हणतात देवा या कौरवांचं पिंडदान करण्याकरता जिवंत कुणी राहत नाही आणि कौरवांचं पिंडदान न झाल्यामुळे युद्ध मारले जातील पिंडदान न झाल्यामुळे कौरवांचे पितर नरकाला जातील आणि त्याचा त्रास मला भोगावा लागेल म्हणून पिंडदान करावा विठ्ठला विठ्ठला पिंडदानाच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी भजन प्रवचन कीर्तन करायची परंपरा आहे मग जसं श्राद्धाचा उल्लेख लिखित सांगितला तसं कीर्तनाचा उल्लेख कुठं लिखित नाही लिखित स्वरूपात नियम नाही की श्राद्धाला कीर्तन झालं पाहिजे भजन झालं पाहिजे प्रवचन झालं पाहिजे अलिखित नियम आहे पण ही न संपणारी परंपरा आहे चंद्र आणि सूर्य असेपर्यंत टिकणारी परंपरा वारकरी संप्रदायातील अनुभवी संत महापुरुषांनी आमच्या जीवनाचं निरीक्षण करत असताना हा विचार केला की मानवी जीवन हे व्यस्ततेत जाणार याला भजनाकरता वेगळा वेळ मिळणार नाही दादा मग सुखात भजन करा ही परंपरा संतांनी घालून दिली दुःखात भजन करा ही परंपरा संतांनी घालून दिली मी आपल्याला प्रश्न विचारू आपल्या घरी जर बाळाचा जन्म झाला तर देवपूजा चालू ठेवतात की बंद ठेवतात देवपूजा बंद बाळाचा जन्म झाला आपल्या वाड्याला विटाळ पडला बरोबर विटाळच ना विटाळेत एक 12 दिवस थांबारे जरा बारी उस्तरे ना देवपूजा थांबवा देवपूजा बंद राहते पण 5वीला भजन केलं जात बरोबर या त्रैलोक्यामध्ये माझे गुरुवारी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे या त्रैलोक्यामध्ये सगळ्यात पवित्र साधना जर कोणती असेल ना तर ती भजन साधना तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय तोरपण जाळावे आपल्याला जर सुतक पडलं आपल्याला जर विटाळ पडला तर देवपूजा थांबते दादा पण सुतकामध्ये सुद्धा अंत्यविधीच्या दिवशी भजन केलं जातं त्याच कारण सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमा
माता कलो धन जग तोरिए हरि रंग लाले राम कृष्ण वासुए सदा करे वासे सुख दुख समान सकल जीवांचा कृपाळू ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लो धन्य जगी तोची एक हरि रंगिनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरीवाची परंपरा आहे. भजन करा सुख आलं तरी भजन करा सुखात वाढ होते आणि दुःख आलं तरी भजन करा दुःख हलक होत. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल परंपरा आहे. म्हणून आज या मातोश्रींना आनंद झालाय. त्याच कारण या मातेनं 90 वर्षाचं अंदाजे 90 वर्षाचं आयुष्य आमच्यामध्ये खर्च केलं, या परिवाराला घडवलं. हा परिवार घडवत असताना या मातेनं वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला. माता कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात. या मातेच्या फोटोकडे पाहिल्यानंतर काही ओळी मला आठवल्या. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला होता माईचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येतात. या घायतडकर परिवाराकडे फिरवली पाठ, परंतु हा परिवार या मातोश्रींची सदैव चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. वाजवा जोरात वाजवा. चंदनापरी देह झिजविला, चंदनापरी देह झिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. ही माता आज प्रतिमेतून सगळ्यांना पाहते, या परिवाराचं वैभव पाहते, या परिवाराचं ऐश्वर पाहते, या परिवाराची सेवा पाहते. 90 वर्षाचं आयुष्य लाभण्याकरता परिवाराची सेवा कारणीभूत ठरते दादा. वडीलधाऱ्यांना ज्यावेळी दीर्घ आयुष्य लाभतं ना दादा, त्यावेळी त्याचं श्रेय घरच्यांना जात असतं, कारण घरच्यांनी तेवढं जपलंय म्हणून 90 वर्षाचं आयुष्य लाभलं. हो, म्हणून या परिवाराला मी मनापासून वंदन करेल. यांनी या मातेची खूप श्रद्धेनं सेवा केली आणि ही जी सेवा असते ना दादा, ही सेवा आम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाते. या त्रैलोक्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर ती वडीलधाऱ्यांची सेवा असते. मंदिरात जायच्या अगोदर आपल्याला काही दैवत भेटतात, त्यांची पूजा करा असं वेदानं सांगितलं. वेद म्हणतात पहिले पूजेचे मानकरी आहेत मातृदेवो भव, दुसऱ्या पूजेचे मानकरी आहेत पितृदेवो भव, तिसऱ्या पूजेचे मानकरी आहेत आचार्य देवो भव, चौथ्या पूजेचे मानकरी आहेत अतिथी देवो भव. ही चार देवांची पूजा केली ना तर मंदिरातील भगवंत आपण प्रसन्न होतो. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांना विचारू आपण, माऊली आमच्या वडीलधाऱ्यांच्या सेवेतून आम्हाला काय मिळेल जरा सांगाल का. माऊली म्हणतात ज्याला तीर्थयात्रा करायची आयुष्यभर तीर्थयात्रा करायची त्याला गरज वाटली नाही बाबा आता काय करावं, धावपळ पारे कसं जावं तीर्थयात्रेला, जबाबदारी पारे. ज्याला सगळ्या तीर्थांचं पुण्य मिळवायचं असेल घर बसल्या, त्याने फक्त आपल्या घरातील वडीलधाऱ्यांच्या चरणाजवळ सेवा करत बसा. चार धाम सप्तपुरी 12 ज्योतिर्लिंग अष्टविनायक हे सगळ्या तीर्थांचं सार आपल्या आई वडिलांजवळ आजी आजोबांजवळ. सकळ तीर्थांची धुरे जी एका माता पितरी तया सिर शरीर लो किसे. सकळ तीर्थांची जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लो न किसे. सगळी तीर्थ आहेत मायका आहे. वडीलधाऱ्यांची सेवा केली ना की भगवान परमात्मा तुमच्या सोबत राहतो, भगवंत सोबत राहतो. मी क्षमा मागून वाक्य बोलतो, जो वडीलधाऱ्यांची सेवा करतो ना त्याला परमात्म्यापर्यंत जायची गरज नाही, परमात्मा त्याच्यापर्यंत येतो. उदाहरण सांगू, उदाहरण सांगतो. कौरव आणि पांडव या दोघांमध्ये बलाढ्य बाजू कोणाची होती, कोणाची, कौरवांची. कि ज्यांच्या बाजूने पितामह भीष्माचार्य गुरुवर्य द्रोणाचार्य गुरुवर्य कृपाचार्य अश्वत्थामा कर्ण
ओ काय युद्ध पांडवांच्या बाजूने अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा की ज्याला हातामध्ये शस्त्र घ्यायची परवानगी नाही फक्त हिताच्या चार दोन गोष्टी सांगा असं ठरलं. कौरवांच्या बाजूने एवढे श्रेष्ठ योद्धे होते तरी कौरवांचा पराभव झाला त्याचं कारण सांगू तुम्हाला. कौरवांच्या बाजूने मी जी नावं घेतली ना पितामह भीष्माचार्य गुरुवर्य द्रोणाचार्य गुरुवर्य कृपाचार्य हे योद्धे फक्त शरीरानं होते ते आशीर्वादानं पांडवांच्या बरोबर होते. त्याचं कारण महाभारत युद्धात सांगितलं गेलं की ज्यावेळी युद्धाला प्रारंभ होणार होता ना त्यावेळी भगवंत शंखनाथ करणार होते दादा. भगवंताच्या हातात शंख आहे. शंखनाद होणार घमासान युद्ध सुरू होणार. हे युद्ध एकमेकांवर प्रहार करणार. आणि इतक्यात पाच पांडव अतिशय नम्रतेनं रथाच्या खाली उतरले. 10 पावलं पुढे आली. हातातलं शस्त्र खाली ठेवलं. प्रतिपक्षातील वडीलधाऱ्यांना वंदन केलं. पितामह भीष्माचार्यांनी ते वंदन पाहिलं. पितामह म्हणे ज्यांच्या विरोधात आपण लढतोय ते लेकर आपल्याकरता 10 पावलं पुढे आलेत वंदन करतायत. आणि ज्याच्या बाजूने आपण लढतोय तो दुर्योधन बोटवर करून बोलायचा अवरा अवरा पद्धती गई हा किती योद्धे मारले गेले मला यादी पाहिजे दररोज असं बोटवर उद्धटपणे बोलायचा दुर्योधन. ज्याच्या बाजूने आपण लढतोय ती लेकर उद्धटवाने बोलतात अजिबात नम्रता नाही आदर नाही. ज्यांच्या विरोधात लढतोय ती लेकर मात्र नम्र झाले गड्या. मग या लेकरांनाच आशीर्वाद देऊन टाकू आपण. पितामह भीष्माचार्यांनी त्याच क्षणी आशीर्वाद देऊन टाकला की जो आशीर्वाद महाभारती युद्धातला घोषवाक्य ठरला. आशीर्वाद लक्षात ठेवा. जयोस्तु पांडुपुत्राणाम जयोस्तु पांडुपुत्राणाम जयोस्तु पांडुपुत्राणाम आशीर्वाद आहे. फक्त शरीरानं बरोबर राहणं गरजेचं नाही तर आशीर्वादानं बरोबर राहणं गरजेचं आहे. हो म्हणजे पितामह भीष्माचार्यांनी तेव्हापासून ती परंपराच घालून दिली शरीरानं इकडं आशीर्वादानं तिकडं. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा पांडवांच्या बरोबर राहिले. पांडवांचा विजय झाला. पितामह भीष्माचार्यांचे आशीर्वाद पांडवांच्या बरोबर राहिले. पांडवांचा विजय झाला. एक गोष्ट लक्षात ठेवा आजच्या कीर्तनातून. आमच्या बरोबर काही नसू द्या. ऐश्वर नसू द्या. पद नसू द्या. प्रतिष्ठा नसू द्या. श्रीमंती नसू द्या. फक्त वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद जर असतील ना तर तुम्हाला जे पाहिजे ते उपलब्ध होईल एवढी ताकद या आशीर्वादामध्ये. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती दिवाची कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम आगळी. जगद्गुरु चिंतन करतात की आशीर्वादाकरता अंतकरण नम्र पाहिजे दादा. अंतकरण नम्र पाहिजे तेव्हा आशीर्वाद मिळतात. नम्र अंतकरणाला या जगामध्ये कसली उणीव जाणवत नाही. 5 वाक्य बोलतो लक्षपूर्वक ऐका. 5 वाक्य एकदम महत्वाची वाक्य आहेत आणि एवढे प्रसाद म्हणून घरी घेऊन जा. पहिलं वाक्य सोनं वितळलं ना की त्याचे अलंकार होतात 1. लोखंड वितळलं ना की त्याचे अवजार होतात 2. पीठ नरम झालं ना की त्याची भाकरी होते 3. माती नरम झाली ना की त्याची शेती होते 4. आणि माणूस नम्र झाला ना की त्याचा देव होतो 5. आजच्या कीर्तनातून एवढी 5 वाक्य घरी घेऊन जा लक्षपूर्वक ऐका. वासी पांडव नम्र झालेत ना त्यांच्या पाठीशी आशीर्वाद होते. आणि 1 वाक्य बोलतो या जगामध्ये भौतिक श्रीमंती आज असते उद्या नसते पण आशीर्वादाची श्रीमंती ही चंद्र आणि सूर्य असेपर्यंत असते. विठ्ठल विठ्ठल भौतिक दृष्टीनं दोघ जण खूप श्रीमंत होऊन गेले. त्यांच्या इतकं श्रीमंत कोणीच नाही होणार. पहिले श्रीमंत रावण आणि दुसरी श्रीमंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आपल्याला सोन्याची हौस आहे. आपल्याला सोन्याची हौस आहे. सोनं आवडतं सगळ्यांना. आपल्याला सोन्याची हौस आहे. या दोघांची हौस सोन्याची होती. वाक्य कळालं तर पहा नाहीतर मग चला पहा. आपल्याला सोन्याची हौसे या दोघांचे हौस सोन्याचे होते. आपलं जर घर बांधलं तर प्लेट काट्यावर स्टील जातं वजनाला. या दोघांचं
सोनं जायचं वजनाला. पण ती श्रीमंती आज पाहायला मिळते का हो दादा? हा लंकेत जाऊन पा, श्रीलंकेत जा बर नाहीये, द्वारकेत जाऊन पा. द्वारका हा एक सोन्याची एक रिवीट नाही. कुठं गेली श्रीमंती? गेली कुठं? पहिली श्रीमंती संपली अहंकारामुळं. रावणातला अहंकार गेला नाही. शेवटी ज्यांनी दिलं ना, ज्यांनी दिलं ना, ते पात्रता पाहतात आणि मगच ठेवतात. पात्रता नसेल तर काढून घेतात. पात्रता पाहिजे. आपण स्वतः पात्र झालं पाहिजे. आपण स्वतः सिद्ध व्हा, प्रसिद्धी आपोआप मिळते. विठ्ठला 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 विठ्ठला. भगवान शिवजींनी लंका दिली रावणाला, पण शेवटी काडी लावण्याचं काम त्यांनीच केलं. जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्यावेळी पुढच्या पिढीची मीटिंग घेतली, श्रीमद भागवताचा समारोप आहे इथे, पाहिलं भगवंतांनी की आपल्याला हे पुढं द्यायची ना द्वारका. आता पुढच्या पिढीची योग्यता असेल तर द्यावं ना. ती योग्यता पाहिली देवाने, मीटिंग मध्ये पाहिलं, नातवंड देवाची चेष्टा करायला लागली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची नातवंड चेष्टा करायला लागले. देवाने निर्णय घेतला, त्याच क्षणी द्वारका बुडवली. एक जळाली, दुसरी बुडाली. विठ्ठल विठ्ठल भौतिक श्रीमंती आज असते उद्या नसते. पण आपण पिढी जात श्रीमंत माणसं पाहतो की ज्यांनी पथ्य पाळले ना, ते पिढी जात श्रीमंत आहे. पिढ्या न पिढ्या श्रीमंत आहे ती माणसं आज. पथ्य विठ्ठल मात्र ज्याने घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. आपल्याकडे पद असू द्या, पथ्य सांभाळा. आपल्याकडे प्रतिष्ठा असू द्या, पथ्य सांभाळा. आपल्याकडे कला असू द्या, पथ्य सांभाळा. आपल्याकडे सेवा असू द्या, पथ्य सांभाळा. आपल्याकडे सौंदर्य असू द्या, पथ्य सांभाळा. पथ्य एकच आहे, फक्त नम्र राहा. सगळं टिकून राहता. नम्र झाला भूता तिने कोण दिली अनंत. जे दिलंय ना मला, सौंदर्य असेल परमेश्वरानं दिलं, ऐश्वर असेल परमेश्वरानं दिलं, कला असेल परमेश्वरानं दिलं, त्याचा विनियोग देवा करता व्हावा. टिकून राह. आता आशीर्वादाची श्रीमंती कोणाची टिकली सांगतो, एवढं लक्षात ठेवा. फक्त आशीर्वादानं कोण श्रीमंत आहे मी तुम्हाला थोडासा क्ल्यू देतो, तुम्ही मला नाव सांगा. आपण पंढरपूरला जातो, चंद्रभागेचं स्नान करतो. चंद्रभागेचं स्नान झाल्याबरोबर पहिलं दर्शन घेतो त्यांचं. ते आशीर्वादानं श्रीमंत आहे. काय नाव आहे त्यांचं? हा भक्त पुंडलिक राय. बरोबर. जे कालही श्रीमंत होते आजही श्रीमंत आहे. आणि उद्या पण आपण असलो काय नसलो काय पुंडलिक राय तिथेच आहे. त्यांचं दर्शन घेणार अगोदर अंतरदेवाकडे जाणार. त्याचं कारण माय बापे केवळ काशी त्यांनी न जावे तिथं असे. पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले पुंडलिके काय लिखे काय केले लिखे काय
आशीर्वाद कमावले ना त्या आशीर्वादामुळे त्यांचं आढळपद आबादित आहे. तुम्ही वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद कमवा. कसली उणीव जाणवत नाही या परिवाराला सुद्धा, कसली उणीव जाणवणार नाही. खूप सेवा केली आणि एवढं सुंदर नियोजन केलं. एवढा मोठा धर्म मंडप आहे. आमच्या सर्व वारकऱ्यांना त्यांनी आग्रहपूर्वक बोलावलं. नवनाथ भवनी दार केलं तर फारा हट्ट धरला होता. हे कीर्तन करावंच लागेल. हट्ट धरून आजची तारीख आहे. माऊलीचा हट्ट असतो. एवढं नियोजन आहे. अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, सेवादान हे श्रद्धेनं होतं दादा. नाही तर औपचारिकतेनं श्राद्ध करणारी फार मंडळी पाहतो आम्ही दररोज. जे म्हणतात तुम्ही सगळं करा, पॅकेजच घ्या, सगळं करा. पण ही मंडळी म्हटली मला की महाराज मंडळी काही येत आहेत, थोडे 10-5 मिनिटं थांबू आपण. आपण एक अर्धा तास कीर्तन उशिरा सुरू केलं कारण आपली उपस्थिती थोडी उशिरा होती ना, त्यामुळे अर्धा तास उशिरा आहे. की तुमच्याबद्दल आदर, वारकऱ्यांबद्दल आदर, पाहुण्यांबद्दल आदर, गावकऱ्यांबद्दल आदर, हे अंतकरणपूर्वक हा विधी करताय. या मातेचं अंतकरण भरून आलं असेल आज की माझ्या परिवारानं माझ्याकरता किती परिश्रम घेतले, वर्षभर पिंडदानादी कर्म केले आणि आज मी आलो तेव्हा पिंडदान सुरू होत, श्रद्धेनं सुरू आहे. या मातेचं अंतकरण म्हणत असेल आज याजसाठी गेला होता, याजसाठी गेला होता, याजसाठी गेला होता, याजसाठी गेला होता. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता नित्य दिने पावा, शेवटचा दिस गोड भावा. हा जीवाचा समारोप आहे. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जी आपण समारोप आहे. म्हणून या मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ या परिवारानं कीर्तन तर आयोजित केलं. एवढं सुंदर नियोजनात कीर्तन, म्हणजे आजचं कीर्तन मला असं वाटतंय सप्तातलं कीर्तन आहे. एवढे टाळकरी, हो एवढे टाळकरी आहेत. महाराज स्वतः मृदंग सेवाला सेवेला आहे. आपणही मान्यवर मंडळी उपस्थित आहात. कीर्तन आहे आणि कीर्तनानंतर भोजन प्रसाद आहे. त्याच्या अगोदर आपल्याला दोन ग्रंथांचं वितरण आहे. आलेल्या सगळ्यांनी ग्रंथ घेऊन जा. पहिला ग्रंथ आहे हरिपाठ आणि दुसरा ग्रंथ आहे हनुमान चालीसा. ही मंडळी आपल्याला जागेवर येऊन हा ग्रंथ प्रसाद देणार आहे. या मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ हे दोन ग्रंथ घरी घेऊन जा सर्वांनी. या मातेला आनंद होतोय. आज हरिपाठाचा ग्रंथ, हरिपाठासारखा पवित्र ग्रंथ आहे, हनुमान चालीसा आहे. नुसतं घरी घेऊन जायचं नाही तर दररोज हरिपाठ म्हणायचा. दररोज एकदा हनुमानजी महाराजांची हनुमान चालीसा घ्यायची, दररोज घ्यायची. एक नित्यनियम करा तुम्ही आपल्या जीवनामध्ये, त्याचं फळ जरूर मिळतं. सेवा छोटी असू द्या पण ती नित्य नियमन असावी. नित्य नियमनामी लक्ष्मी वल्लभ. बस भगवंत तुमच्या जवळ राहील. छोटी सेवा असू द्या. घरासमोर रांगोळी काढण्याची सेवा आहे एक, घरासमोर सडा संवर्जनाची सेवा आहे दोन, देवघरात दिवा लावण्याची सेवा छोटी सेवा आहे. ती सातत्यानं करा, सातत्यानं करा, आयुष्यभर करा. पण ही सेवा मी करतो असं कुठं म्हणू सुद्धा नका. म्हणायचंच नाही अजिबात. म्हटलं ना की फलद्रूप होत नाही. सोपं सांगू, आपण पेरणी करतो. दादा जुनी माणसं, आता ट्रॅक्टरची पेरणी सोडा, पण ज्यावेळी बैलाच्या अवजाराने पेरणी करायचो त्यावेळी दोन अवजार वापरायचो बरोबर. पहिलं अवजार असायचं पाबर, त्याच्या पाठीमागून राख्या. जर पहिली पाबर जर पेरून आली तर पेरणी होईल का पूर्ण? पाबरच पेरून आली वजवून. आज गेले दोन बैल, गेले पाबर पाठवली काही गडबडीत. आज काय राख्याला जमलं नाही, राख्या 4-5 दिवसांनी पाठवू जमंग. पाबरीचं मुलडनच म्हणते इकडे मुलडन. हा पाबरीचं मुलडन गेलं ना की त्याच्या पाठीमागून लगेच राख्याचं मुलडन गेलं पाहिजे. पाबरीवाल्यानं घाई नाही करायची. तो राख्यावाला आहे ना वसन काढून व्यवस्थित त्याने राख्या हाकायचा.
पाप अर्जित की महत्वाची बी पेरताना तसं राख या महत्वाचं आहे. राख काय करतो, पेरलेलं बी झाकतो. ती माती आड गेलं तर उगवत, आपण केलेली सेवा झाकली तर फलद्रूप होते. विठ्ठला आजच्या कीर्तनातून वर्म ज्याला कळलं ना बस तो यशस्वी झाला, त्याला परमार्थात फार अट्टास करायची गरज पडणार नाही. फक्त सेवा करतोय ना, ते सेवेचा साक्षीदार परमात्म्याला राहू द्या, परमात्म्याला राहू द्या. माझ्या हनुमानजी महाराजांनी रामायणामध्ये, रामायणामध्ये माऊली हनुमानजी महाराजांचं रामायणातलं जे स्थान आहे ते फार महत्वाचं स्थान आहे, पण त्यांनी कधी श्रेय नाही घेतलं. बक्षीस वितरणाला हजरच नसायची, ते काम झालं बोलणार पण नाही परत कधी की मी केलं म्हणून. अजिबात नाही, सेवा आहे. सेवेनी माणूस श्रीमंत होतो, सेवेनी ऐश्वर मिळत, ही वडीलधाऱ्यांची सेवा आहे. अत्यंत नेहमी हनुमान चालीसा दररोज एक पाठ घ्या, हरिपाठ दररोज एक पाठ घ्या. विठ्ठला 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 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गोड असा चिंतनी अभंग आहे. आपण प्रस्तावनेमध्ये जास्त अडकलोय, अभंगाची प्रस्तावना अगदी 2-3 मिनिटात सांगतो ना, अभंगात प्रवेश करतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एक प्रज्ञावंत संत, सिद्ध महापुरुष, कि जी या मृत्यू लोकांमध्ये आले त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. आपण गाथा वाचणारी मंडळी आहात, गाथा पारायण करणारी मंडळी आहात. गाथ्यामध्ये जगद्गुरूंनी स्वतःचा परिचय नावानिशी करून दिलेला नाही. आपल्याला जर विचारलं आपण कोण, तर आपण आपलं स्वतःचं नाव अभिमानानं सांगतो. मी अमुक अमुक अमुक, माझं गाव अमुक अमुक, माझं तालुका अमुक, माझा जिल्हा अमुक, सगळं आपण डाटा देतो. माझा आधार नंबर अमुक. पण जगद्गुरूंनी नावच सांगितलं नाही. जगद्गुरूंचा परिचय नावानिशी नाही, जगद्गुरूंचा परिचय कार्यानिशी. एक छोटासा प्रश्न विचारतो आपल्याला, आपल्याला वैकुंठवासी ही पदवी देह ठेवल्यावर लागते का जन्म घेतल्यावर लागते? बोला गड्या नाही तर बसतो खाली. वैकुंठवासी देह ठेवल्यावर लागते, बरोबर. मला जर तुम्ही म्हटले जिवंतपणी, मला जर म्हटले वैकुंठवासी रंजळे महाराज कीर्तन आज यावर कशा गेला, मला राग येईल का? नाही येणार आहेत. असं म्हणू का आपण हे दोन टाळकरी चाललेत वैकुंठवासी, हे वैकुंठवासी दोन महाराज आहेत ना, त्यांना चहा पाचतो मग लगेच येतो पाठी. आपल्याला जर जिवंतपणी कोणी वैकुंठवासी म्हटलं दादा, आपल्याला राग येणार आहेत. पण जगद्गुरूंनी स्वतःचा परिचय करून देताना सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो या वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कारण कोणतं? कारण एकच आहे, स्वतःचा उद्धार तर झालेला आहे. कारण जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर, भगवंताच्या बरोबर महाराज आलेत, भगवंताच्या सोबत आलेत. ते स्वतः भगवत स्वरूप आहेत. तू किता तुला नेसी ब्रह्म, ते स्वतः ब्रह्म आहेत. मग ते कोणत्या कारणाला आले? तर अवतार तुम्हा धराया, बस हे कारण आहे. उद्धराया जन जड जीवांचा उद्धार व्हावा, एवढं एक कारण आहे.
शोधुनी आले संत हित अहित जगाचे किंवा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. बस एवढंच कारण आहे की जगाचं कल्याण व्हावं, जगाचं हित व्हावं, हीच जागृती करण्याकरता जगद्गुरूंचा परिचय अभंगाचं पहिलं. जगजोगी 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 शब्द मूळ शब्द योगी आहे. जोगी हा शब्द ब्रज भाषेमध्ये वापरला जातो. भगवान शिवजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना भेटायला आले गोकुळामध्ये. गोकुळाष्टमीचा जन्म बरोबर अवतरित झाले गोकुळाष्टमीला. श्रावण वद्य अष्टमी एकादशीला भगवान शिवजी आले तर ते भगवान शिवजी स्वतःच्या वेशात नाही आले, ते योगी बाबाच्या वेशात आले. त्यांनी कानामध्ये जिवंत विंचू घेतले, कानात जिवंत विंचू, गळ्यामध्ये भुजंग जिवंत, अंगाला चिता भस्म, हातामध्ये डमरू. आणि ते जे रूप घेतलं ना ते रूप होत जोगी बाबाचं. सूरदास महाराजांनी वर्णन केलंय, हे मैया तोरे द्वारे बाला जोगी आयो अंग बभूती गले रुंड माला कंचन धाल चढायो चढायो. माझे गुरुवर्य प्रात स्मरणीय श्री गुरु महंत रामगिरीजी महाराज कालच्या कीर्तनामध्ये भजन घेत असतात. हे मैया तोरे द्वारे जसोदा तोरे द्वारे बाला जोगी आयो. शब्द सांगायचा मला फक्त मूळ शब्द योगी, त्याचा ब्रज भाषेमध्ये जोगी झाला. किंवा काही शब्द कालानुरूप बदलतात, अपभ्रंश होतो. उदाहरणार्थ आपण स्नाना करता पहिले एक तांब्याचं मोठ पात्र वापरायचो, मोठ पात्र भांड होत. काय नाव होत त्याला? त्याचं मूळ नाव आहे गंगाजळ. त्याचं मूळ नाव काय? गंगा जळ. त्याच काल परत्वे अपभ्रंश झाला गंगा. काही शब्द बदलत राहतात काल परत्वे. तसं योगी अमूळ शब्द आहे.
त्याचं झालं जोगी जग जोगी जगाला जाग करतात ते जग जोगी विठ्ठल जाग जाग बोलती काय जाग करतात महाराज आमच्या आतमध्ये एक शक्ती आहे जी शक्ती आम्हाला माहित नाही पण ती शक्ती परमात्म्याने पाठवलेली आहे ती आत्मउद्धाराची शक्ती आहे ती दिव्यत्वाची शक्ती आहे एक आज शक्ती आहे त्या शक्तीला महाराज ऊर्जा देतात आज ऊर्जा देतात की तुमच्या जवळच आहे तुम्ही स्वतःच्या शक्तीद्वारेच आत्मदेव शोधा आत्मदेव आमच्या आत आहे लक्षपूर्वक ऐका एका मुलीनं फोन केला वडिलांना बाबा ओ बाबा आपले शेजारी होम थिएटर आला होम थिएटर घेतलाय शेजारी पलीकून आपल्या घरात साधा टीव्ही पण नाही काय चालू आहे तुमचं वडील म्हणे अरे शेजारी होम थिएटर आला आपलं सुद्धा मग तुला सांग तुला काय पाहिजे होम थिएटर पाहिजे का थिएटर मध्ये होम पाहिजे तू म्हणाल ते करू आपण सांग सांग माणसांची टेंडन्सी सांगू तुम्हाला श्रीमद भागवतातलं वाक्य आदमी को अपने दुःख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुःख होतो माणसाला स्वतःच्या दुःखापेक्षा लक्षपूर्वक ऐकताय तुम्ही स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांच्या सुखाकडे पाहून फार त्रास होतो काहींचे जेवण कमी होतात कस काय झालं असं अरे हो कस करायला असं अरे प्रयत्न करा एक काल्पनिक कथा सांगतो दोनच मिनिटावर आपला सिद्धांत आत्मी को अपने दुःख से ज्यादा आरोग्य सुखात ज्यादा दुःख होता है सिद्धांत एकदा कुत्र्यांची आणि गाढवांची पैज लागली कोण पहिलं येतं एक कुत्र त्यांनी निवडलं आपल्यातून तू वैरे स्पर्धेला पुढे हजर हो तू जास्त वेगात धावतो तू हो पुढे हो गाढवातून एक गाढव निवडला ते म्हणे तू पुढे हो गाढवाची कुत्र्याची पैज लागली शिटी वाजली दोघांची शर्यत सुरू झाली कुत्र जे जोरात पळायला लागलं ते कुत्र काही सेकंदच जोरात पळालं त्याच्यानंतर त्यानं पाहिलं आपल्या बरोबरचेच कुत्र मागे वाढायला लागले त्याला वड मारू या गल्लीतून दोन जायचे त्या गल्लीतून ते गाढव बिचार हळूहळू ते बरोबर त्याच्या शर्यतीत ते जिंकलं गाढव हे कुत्र इकडंच वळलं कोणी हा आदमी को अपने दुख से ज्यादा और के सुख का ज्यादा दुख होता है परवाच मला उदाहरण आठवलं श्री अंबा परवा रात्री कीर्तन संपलं आणि दोघ जण मंडपाल चक्र मारित होते म्हटली काय झालं बाई फेटा घेऊन मी आपलं निघालो आयोजक काही पाच सहा जण नवनाथ भाऊ सारखी माऊली सारखी जीवाची माणसं थांबतात कीर्तन संपलं कोण नाही थांबत फक्त जीवाचे जे असतात तेच थांबतात हा रोजचा अनुभव आहे 9 ते 11 कीर्तन श्रीराम बाबा सारखी मंडळी होती थांबले मी आपलं फेटा घेऊन निघालो गाडीकडून ते दोघ जण चक्र मारित होते मी एकाला विचारलं काय गडबड आहे ते थोडं जरा नाराज होतो तो म्हणे काय गडबड विचारतो बाबा काय झालं अरे तुमचं नाव कोण आलोय मी पत्रिकेत तुमचं नाव पाहिलं तुमचं कीर्तन म्हणून आलो होतो आज म्हणजे मग झालं काय माझ्या कीर्तनात अरे माझी चप्पल गेली राव म्हणे म्हटलं मग 500 रुपये घे 700 रुपये घे चप्पल घे नवी नाही चपली घ्यायची म्हणून नाही तुम्हाला सांगतो म्हणे तो म्हणे बाबा चपली पैसे नका देऊ फक्त ते दुसरं गिराय ते चक्र मारते त्याला इचारा काय झालेलं त्यांचं दोघंच पटत नव्हतं अजिबात ते दोघे एकमेकाचं तोंडही पाहत नव्हते नावही घेत नव्हते असं मला एकंदरीत अंदाज आला माणसाचा अंदाज घेणारे माणसं लागतात फिरणाऱ्या माणसाला अंदाज येतो तो काय नेमका अडचण त्याला ते म्हणते त्याला इचारा काय गडबड आहे म्हटलं भाऊ काय गडबड आहे काय मंडपात काय हरवलं तो म्हणे हा चप्पल बाबा इकडं तोंड करू म्हणे त्याला इचारा केवढ्याची होती म्हटलं केवढ्याची होती तो म्हणे 27 ची होती हो सकाळीच घेतली होती यानं इकडे टाळ्या वाजवल्या म्हटलं तुला काय झालं टाळ्या वाजायला तिची नवी 27 ची मी जुनीच होती म्हणजे आदमी को अपने दुःख से ज्यादा आरोग्य सुख का ज्यादा दुःख होत आहे या मुलीनं फोन केलाय तुमच्या लक्षात आहे ना दृष्टांत बाबा होम थिएटर आलाय जवळ वडील म्हणे तुला थिएटर मध्ये होम पाहिजे का होम थिएटर पाहिजे ते सांग पहिली वडील दुसऱ्या मुलीनं फोन केला बाबा माझ्या मैत्रिणीला ऍक्टिवा घेतली मी पण तुमची ऍक्टिव मुलगी आहे मला पण गाडी पाहिजे आता जे दुसऱ्या मुलीचे वडील होते ते म्हणे ताई तुला लहानपणापासून मी शिक्षण देऊन मोठं केलं बरोबर मी माझं स्वप्न होतं की तुला चांगली नोकरी मिळावी तुझं शिक्षण चांगलं व्हावं आता तुझं शिक्षण पूर्ण झालं आता काही महिन्यात तुला तुझी नोकरी लागणार आहे आणि तू स्कॉलर आहे म्हणे तू आता माझा आधार घेऊन किती दिवस जगणार आहे
मी तुला फोर व्हीलर घेऊन देईल पण मी आयुष्यभर तुझ्या करता पुरून उरणार नाही ना. आता तुझ्या आत शक्ती तयार झाली आहे, तुझ्या आत सामर्थ्य तयार झाले. आता तू चांगली नोकरी शोध, त्या नोकरीतून आहे ना तुला चांगला पगार मिळणार, त्या पगारातून तू बचत वाढव आणि तुझी टू व्हीलर नाही तुझी फोर व्हीलर होईल. बापाचे शब्द ध्यानात ठेव, तू एक दिवस चार चाकीत फिरणार आहेस, माझे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे. आता पुढचा फोन वस्तू मागायला नाही करायचा, वस्तू घेतल्यावर करायचा. कोणते वडील आवडले तुम्हाला, पहिले होम थिएटर वाले का दुसरे ऍक्टिवा वाले, कोणते आवडले? हा कोणते? हा ऍक्टिवा वाले बरोबर. कारण होम थिएटर वाले वडील आदर देतात, म्हणजे कोणाच तरी कुबडे घ्यायचे मग चालायचे आपल्याला. म्हणजे ऍक्टिवा वाले वडील आहेत ना ते आम्हाला ऍक्टिव्ह करतात की आमच्या आत शक्ती ना, तुम्ही तुमच्या आतल्या शक्तीला जाग करा. तुमच्यात सामर्थ्य येते, कोणाच्या आदराची गरज नाही. आपल्या आत जगदेव आहे तो जाग करा. अभंगाचं दुसरं जागता जगदेव. याला जीव तोडून सात करणं म्हणतात, नाही तर काही मंडळी चाल झाली का जे गप्रवून घेतात. म्हणजे पुढच पेरायचं कोण? जीवाची माणसं पाहिजे साथीला. माऊलींसारखी माणसं असले ना. कीर्तन ग्रंथ जागता जगदेव राखा काही भाव. अंतकरणामध्ये काहीतरी भाव राखा की जो देवापर्यंत घेऊन जाईल त्याला भाव म्हणतात. देवापर्यंत जाण्याकरता भावाची गरज आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती ददम भक्त परतम अश्नामी प्रेतात्मना. भगवंत प्रसन्न होतील फक्त भाव पाहिजे. चार वाक्य लक्षात ठेवा. समाज जिंकायचा असेल तर अभ्यास करावा लागतो एक. शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं दोन. पत्नी परिवार जिंकायचा असेल तर पैसा कमावा लागतो तीन. आणि देव जिंकायचे असतील तर अंतकरणात शुद्ध सात्विक भाव लागतो चार. विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय
परमात्म्याबद्दल अंतकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव परमात्म्यापर्यंत आम्हाला घेऊन जाईल कारण पूर्ण क्षेत्राचा पालक परमात्मा आहे म्हणून भाव असू द्या अवघा क्षेत्र पाळ पूजा वा सकळ तो सर्वांना सांभाळतो त्याची पूजा करा जसं चिचोंडीतल्या मंडळींना तो सांभाळतो आमच्या निमगाव खैरीतल्या मंडळींना तो सांभाळतो कुंभे फळमधल्या मंडळींना तो सांभाळतो सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझं मोकली लायसी म्हणून अवघा क्षेत्रपाळ पूजा वा सकळ पूजेची सामग्री पूजा पत्र काही फळ पुष्प तोय जसं अंतकरणामध्ये भाव असेल ना तसं फळ तुम्हाला मिळेल नक्कीच मिळेल भगवान परमात्मा कधी कोणाचं उष्ण ठेवत नाही उलट जास्त देतात माझ्या द्रौपदी मातेकडनं एक चिंदी बांधून घेतली पण तिला वस्त्र पुरवली अनेकांची उदाहरणं आहेत आपल्याला वेळेअभावी जास्त लांबवायचं नाहीये 12:30 आपल्याला थांबायचं आहे आणि म्हणून जास्त जास्तीत जास्त भगवंताचं भजन कसं होईल याकडे सर्वांनी लक्ष द्या कारण आपण केलेल्या भजनानुसारच आपल्याला पुढची गती मिळणार आहे बहुता दिवसा फेरा आला या नगरा पुढचा जन्म जर परत आपल्याला चिचोंडीत घ्यायचं ठरला तर कोणाचं वशीला लागेल वशीला पुढचा जन्म भरत कंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती मिळालाय आपल्याला जन्म नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना संत जाग करतात मग परमात्म्याशी अनन्य राहणं हीच खरी भक्ती आहे नका घेऊ भार धर्म तोची सार ज्याला आनंद घ्यायचा ना त्याने चौघं करता जगा चौघ कोण आजच्या कीर्तनातून हे चौघ घरी घेऊन जा चौघ कोण खांदेकरी ज्याला आनंद घ्यायचा त्याने चौघं करता जगा पहिले देव दुसरा देश तिसरा धर्म आणि चौथा आमचा जीवाभावाचा मित्र देवा करता जगा देवा मला सांभाळता सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझं मोकलील ऐसे नाही देशाकरता जगा देश सेवा हीच ईश्वर सेवा आहे देशाकरता जगणारी मंडळी आपण पाहतो आज आपण दोघांचे ऋण मानूयात कीर्तनातून लक्षपूर्वक ऐका आज देवाला विनंती करूयात आपण जे दोघ देशाला स्वतःचं जीवन समर्पित करतात त्याच्यामध्ये पहिला आहे मला दोन घास पोटभर जीव घालणारा माझा बळीराजा शेतकरी आहे जो देशाकरता जगूया विश्वाकरता जगतो ज्या दिवशी शेतकरी अन्न धान्याचं पिकवायचंच नाही असा निर्णय घेईल ना त्या दिवशी जग मात्र उपाशी झोपलेला असेल दादा देशाकरता जगणारा माझा बळीराजा आहे जे दोन घास मला देतो आणि जे दोन श्वास मला देतो तो माझा सीमेवरील सैनिक आहे या दोघांकरता आपण विनंती करूया की माझ्या बळीराजाच्या आणि माझ्या सैनिकाच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊ देऊ नका कारण ही मंडळी जगतात तुमच्या माझ्या देव देश तिसरा धर्म धर्म कशाला म्हणतात धर्म धर्माची सोपी व्याख्या सांगितली साने गुरुजींनी खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे कुदळीने कोरावे नांगराच्या फाळाने कोरावे नाही जमलं तर बसल्या बसल्या खुरप्याने कोरावे प्रार्थना चुकली काय जगाला प्रेम मारतावे जगद्गुरूंनी कात्यात धर्म सांगितलेला आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ धर्म करता जगा चौथ जीवाभावाचा मित्र मित्राकरता जगा मित्र कसा असावा मित्र कसा असावा मित्र कर्णासारखा असावा कर्णाला महाभारतात सगळ्या गोष्टी ज्ञात होते दादा महाभारतात सगळं माहिती होतं कर्णाला तरी दुर्योधनाच्या बाजून थांबले त्याचं कारण फक्त शुद्ध मैत्री मैत्री सल्लागार चांगला असू द्या सल्लागाराने आपलं जीवन घडतं काही काही न मंतरेचा सल्ला घेतला रामायण घडलं दुर्योधनाने शकुनी मामाचा सल्ला घेतला महाभारत घडलं
अर्जुनाने माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा सल्ला घेतला, युद्धात विजय प्राप्त झाला. विठ्ठला 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 भावाचे मित्र कमावलेत ना, ते मित्र आयुष्यभर जपा. या मित्रांना जपा, जीवा भावाचे मित्र कमवा. मी दररोज सांगत असतो गड्या, ज्या गोष्टी आपण परिवाराला सांगू शकत नाही त्या गोष्टी मित्राला सांगतो. चांगलं केलं ना तर जगभर पोस्ट फिरते, चांगलं केलं चांगलं केलं चांगलं केलं. चांगलं केल्यानंतर जगाला सांगतो, पण ज्याच्याकडून पाप घडतं ना पाप, तो कोणालाच सांगत नाही. पण जीवा भावाच्या मित्राला मात्र नक्की सांगितल्याशिवाय राहत नाही, याला मित्र म्हणतात. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्या मध्ये वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. एक तू मित्र कर मनासारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा. जीवा भावाचे मित्र असू द्या, देवा करता देशा करता धर्मा करता जीवा भावाच्या मित्रांकरता जगा, हाच खरा धर्म आहे. परमात्म्याची भक्ती करा, कारण परमात्मा विश्वामध्ये व्याप्त आहे आणि देवाशी अनन्य राहणं एवढंच दान जगद्गुरु आज स्वतःच्या पत्रात मागतात. अभंगाचं शिवा. तुका मागे दान, 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 तुका मागे आ
जाग बोलत न जाग Jagat 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 J